सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे आता अयोध्येचा मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचं काम सुरू झालंय या सरकारला दंगलीशिवाय पुन्हा सत्तेवर येता येणार नाही त्यामुळे दंगली होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असा कानमंत्र एट प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिलाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिनी संविधान सन्मान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते